बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक नंदू साळोके लिखित कादंबरी इपळाप, प्रकरण 17. माझं लगीन झालं तवा दीर पोराटकीच होता, माझ्या परास लई वर्षानं धाकटा, खरं मानानं माझ्या परास मोठा. मी ये जा करायची कवा आव जाव करून बलवायची, मालकासनी तंडायची हिंमत गावात बी नव्हती. माझ्या पोरापायनं आज दीर जीवावर उदार झाला आणि दीराचा मोठेपणा आज मला कळला. माझंच खुळीचं चुकलं, ज्याचा मान त्याला द्यायलाच पाहिजे. माघारे असं नका, ये जा करत्याला माझं मलाच डासाय लागलं. रास सारे डोळ्याला डोळा लागाय नाही. सकाळच्याला दिराच्या सांगण्यावरनं जाऊबाईनं 4 भाकरीचं पीठ आणून दिलं. चूल पिटवून 2 भाकरी थापल्या, त्याच तव्यात त्याच पिठाचा झुणका गरगटला. पुरासनी झुणका भाकरी खायला दिली. मालक सैतान फोवून कवा येतील याचा नेम नव्हता. पोटात भ्या पडल्यालं, गडबडनं सारा आवारलं. वक्कोत झाला तसं पुरासनी येऊन सडकच्या कामावर गेलो. सडकचं काम मगदुमाच्या शेताजवळ चालू होतं. ऊन मी म्हणते आलं. पोरं वडाच्या सावलीत खेळत होती. रावताचं सरपण दाजीबी तिथंच बसले आलं. सडकावर मोठी खडी हातरायचं काम चालू होतं. वरनं बडावतेल्या उन्हानं माणसांच्या अंगाकडनं घामाच्या धारा निथळ्याल त्या. पाखरांचं बोलणं बी बंद झाल्यालं आणि वारं बी. रात्री भावाभावांचं झाल्यालं भांडण गल्लीभर झाल्यालं. माणसं हळूहळू तेच बोलते आली आणि माझ्याकडे बघून चुकचुकते आली. बापय खडीच्या बुट्ट्या खोऱ्यानं भरून देत होतं. बायका बुट्ट्या नेऊन सडकावर खडी हातरीत होत्या. पोरं वाढत्या भुकची. संभात्र चांगला जाणता झाल्याला. सकाळी 2 पोराने 2 भाकरी खाल्लेल्या. माझ्या पोटात नुसतं पाणीच खळखळत आलं. दिवस डोसक्यावर आला आणि पोटात भुकनं करकरायला लागलं. खंडी 2 खंडी माणसं काम करते आली, खरं बोलायचं कुणाला. अंगात तकवा नसल्यागत झाल्यालं. तशीच भेलकांडत माणसाबरं काम करीत होतो. चक्कर मारल्यागत झालं आणि खिनभर उगावता पुढा करून उभी राहिलो तसंच. खिनभरच निबुट्टी उचलाय खाली वाकलो. तसा पाटवाना टोण्याचा दानक्यात तणका बसला आणि कंबार मोडल्यागत झाली. एका टोण्यात खाली रोदाळलो. मार वर केली तर मालक दोन्ही हातात मेसाचा वल्ला टोना उगारून उभं. दारवनं डोळं रगतागत लालबडक झाल्यालं. मालकांच्या अंगात सैतान खेळत्याला. अवतार बघूनच ठो 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 बोंबाललो. मालकाने उगारलेला टोन परत माझ्या अंगावर पडणार तर रावताच्या दाजीने वरच्या वर झेलला. मालकाने डोळं मोठं करून मान रावताकडे फिरवली. ए रावता, टोन सोड. जंगलात वाघ गरजावा तसं मालक गरजलं. बापू, का त्या बिचाऱ्या गायत्रीच्या मागं लागलास रे? दाजी गोडीनं म्हणालं. तुझ्या आईला घोडा लावीन, टोना सोड. आज माझी आई तुला घोडा लावाय दिली, खरं पाठच्या भणीला मारू देणार नाही. दाजी असं बोललं आणि सगळं बापाय भोत्यानं गोळा झालं. मालकाने सगळ्यांच्यावरनं लाल भडकणं दार फिरवली. तशी सगळीच 4 पावलं मागं सरली. पुढे येऊन मालकासनी धरायचं धाडस कुणालाच पोचं ना तर. मालकाने टोण्याला दात खाऊन जोरात 2 हिसकं मारलं. खरं रावताच्या मुठीतनं टोन काय सुटाय नाही. ह्या गोंधळातच बायकाने मला उठिवली. कमरेतनं इच्छू चावल्या गत कळा सुटलेल्या. तशीच पोरांच्याकडे गेलो. पोर आचारीने बिचारी फोन बघते आली. त्यांच्या हाताला धरून सरळ घराचीच वाट धरली. वाटेवरच पाटलाची हिर होती. राऊ तिथनंच गरजला. अरे बघत्यासा काय पळा, पाटलाच्या भावीला येडा घालावा, नाहीतर आज एकानं 3 जीव जातील. माणसं माझ्या पुढं पळाली. पाटलाच्या भावीला हाताची साखळी करून येडा घातला. पोरं घेऊन पाटलाच्या भावीजवळ आलो. खरं बापयानी माझी सरगाला जातेली वाट दारं लावून बंद केली आली.
पाठोपाठ बायका बी आल्या. बायकांनी मला पोरासनी जाम धरलं आणि मागं एकट्या रावताना मालकासनी मगर मिठीत घेतल्याला. शारू तिचा नवरा आदन बंद घरला यायचे, त्यासनी माझं पोरांचं भत्याला हाल बघवनात. एक दिवशी सांच्या पारी मालक बैलांची व्यवस्था करत्याले तवर शारू घरात आली. मालक शारूला कवा वाईट वंगाळ बोलायचं नाहीत ह्याचाच फायदा शारूनं घेतला. म्हणाली, दादा तू वागतोस ते सोबतंय काय तुला? काय झालं शारे? मालक अजून दारू बिगार आबूट होत. किसनावानी सगळं ख्याल करतोस तू, करून सवरून तू मोकळाच आणि मलाच विचार काय झाले म्हणून. शारे तुझ्या संग वाद घाला येळ नाही मला, काय ते सप्पाई सांग. येळ कुठला तुला? दारू वाट बघाली असेल ने. मालक गप्पच. शारूच म्हणाली, अरे तुझं डोळं फुटलं असलं तरी सगळं गाव बघतय. काय गाव बघतय? हेच, तू त्या रांडची पोरं पोस आणि तुझी रत्नासारी पोरं टाचा घासून उपाशी जीव सोडाल्यात. मालकाने हातातली पिंडी सोडायच्या आधीच गोरणीत होलपटली. शारे जीभ लई वळवायला लागली तुझी. दिसतंय ते बोलतोय, त्या रांडकडे जाऊ नको म्हणत नाही मी तुला, खरं पोटच्या पोरांचे तरी विचार कर जरा. आईबा असताना पोरं तुकडं मागाल्यात, त्यांच्या पोटात दोन घास जाऊन देत का त्या पोरांच्या आतड्यांचा सराप घ्यालास. मालक गारीगत थंडगार. वहिनी काय करालीस ग? म्हणत शारू खोलीत आली. दुसऱ्या दिवशी चार पायले जुंदळ्याचं गटळं आणि मनभर भात श्यामानं खोलीत आणून टाकलं. शारूच्या शब्दांनी पाषाणाला पाजर फोडला होता. पोरं हाराकली. माझ्या भोत्यानं भात भात करीत काळ्या माळ्या घालायला लागली. मधघरात सासूचं व्हईन जातं होतं. बुट्टीभर भात घेऊन ते सडलं. सुपभर जुंदळं घेऊन त्यात तांदूळ पाकडून निघालेला कोंडा भारोभार घातला. त्यांचं जात्यावर दळून पीठ केलं. पोरं माझ्या भोत्यानं टाळ्या वाजवी दळू कांडू लागली. लई दिसानं माझा हात मुसळाला आणि जात्याला लागल्याला. पीठ तांदूळ बघूनच पोरांची पोटं भरली आणि त्यांची म्हवारलेली तोंडं बघून माझं पाट भरलं. आठवड्याला सडकच्या कामाचं पैसे मिळायचं. चटणी मिठाचं बघून उरलेलं पैसं उतरंडीला लावलं होतं. जसं सडकचं काम बंद झालं तसं पोटात गोळाच उठला. हातातली भाकरी कुणीतरी काढून घेतल्या गत झालं. ही हमीची कामं उन्हाळा पावसाळा का नाहीत याचं लई दुःख वाटलं. पोरांच्या अंगावर चिंदक्या लोंबालत्या. कुणी कुणी दया माया दाखवून दिलेली कापडं पोरं घालते आली. उतरंडीचा बरंच पैसं साठल्यालं. एका मंगळवारी ते बाहेर काढलं. मंगळवार म्हणजे पिपळगावचा बाजार. पोरासनी शारूच्या सोद्यान केलं आणि मधल्या वाटेनं पिपळगाव गाठलं. बाजार भरल्याला. माळव दळव सांबा सुबाऱ्याचा किळूक मिळूक बाजार केला. पोरासनी उक्ती कापडं घेतली तरी बी पैसं उरलं. चोळीचं खण दिसलं. दोन चोळ्या होत्या, खरं जागेजागी फाटलेल्या. घेऊ काय नको करीत योगखण घेतलाच. जुन्याराचा पदोरडुईवर फाटलेला. खरं पैसा असून बी नवं पातळ घ्यायचं धाडसच पोचना तर. पैसं पाकच सपलं तर काय करू? तशीच घरला आलो. उरलेलं पैसं उतरंडीला लावलं. एक दिसाआड शारूची अर्जारी घरला असायची. मालकासनी तोंडावर खरं खोटं बोलायची ती. मालक शारूचा ऐकत्यात म्हणून मला तिचा डोंगरासारा आधार वाटायला लागला. गुरुवाचं दाजी कापडं शिवत्यालं, त्याच्याकडं मापाची चोळीने खण दिला. पोरांच्या उकत्या कापडावर घट्ट शिलाई मारून घेतली. दाजी शिलाई द्यायला घडायचं नाही, कवा बी कामाला बलवा, फिडीन तुमचं पैसं. दाजी हसलं म्हणाले, आता मी काय काम लावायचा तुला? व्हायती आमची म्हातारी वाकाळ शिवाली या बघ, दोन रोज येऊन वाकाळ शिवू लाग, फिटल माझी शिलाई. पोरं घेऊन दोन रोज गुरविणीला वाकाळ शिवू लागलो. गुरविण लई चांगली. पोरासनी दुपारची भाकरी देऊन मला सांबारला दोन फसं तिखाट सांडगे बी दिलं.
श्यामानं आणून दिल्याला दानं 2 महिने गेलं. सगळं संपलं. खरं मालकासनी संपलं म्हणून सांगायची छाती व्हाय नाही. पोटाकडनं पोरांचं हाल व्हाया लागलं. ते बघून होईनात माहेराची लई आठवण यायची. पोरं घेऊन 8 रोज गेलो तर पोरांच्या तोंडावर पाणी यायचं. खरं मालकाच्या भ्यानं पोरं घेऊन जायला भीती व्हायची नाही. मारलं तर मलाच मारतील म्हणून कवा कवा मालक गावात हजर नाहीत ते बघून दिसादिस एकटीच जाऊन यायची. मी माहेरासनं इस्तोर पोरं मिठी मिठी घरात बसायची. आई थोडं पीठ थोडं तांदूळ बांधून द्यायची. माझी पोरं खायाची म्हणून गेल्या गेल्या भाताचं आदान ठेवायची. भात शिजला की दाट धमक दह्यात कालवायची. दही भात पळसाच्या नाही तर केळीच्या पानात गुंडाळून फडक्यात बांधायची. गेल्या गेल्या दे ग हे पोरासनी खायाय म्हणायची. मी माहेरला गेलो की पेरणी केलेल्या कुणब्यानं चातका सारी पावसाची वाट बघावी तशी पोरं माझी वाट बघीत हुंबऱ्यावर बसायची. नदारवर चावडीकडनं येत्याला वाटेकडं असायची. त्यांच्या नजरेत भूक मावायची नाही. आज आई मामाच्या गावाला गेली या म्हातारी आई दहीभात बांधून देणार बघ. आम्हाला सांजला दहीभात खाया मिळणार. दोघं भणी भावंड अदाशागत दिसभर एकमेकाला म्हणायची. मी बी 8 रोजातनं एकदा तरी मालकाचा डोळा चुकून पोरासाठनं माहेरला जाऊन यायचीच. एक दिवशी येरवाळी शारू घरात आली. म्हणाली वहिनी आज पळसाला जाऊया होय ग. जाऊया की. मला देऊळ माळाला असलेलं पळस दिसायला लागलं. ध्याडा मुडल पोरांच्या पोटाला घालतो नि मग जाऊया मी म्हणालो. तशी शारू जाता जाताच म्हणाली वहिनी लवकर या आवरून घराकडंच वाट बघतोय बघ. मी गडबडनं आवरलं. पोरासनी जेवाय वाढलं. मी बी त्यांच्या संगच घासभर खाल्लं. ताटल्या धुवून ठेवल्या. बुट्टी पोतं घेतलं. संबा घरातच खेळा र. बाहेर कुठं जाऊ नकोसा. येतो एवढ्यात. कुठं जायालीस ग सावित्री. परड्याकडे गेलेली सासू आत येत म्हणाली येतो पळसाची 4 पानं घेऊन. पोरा वहिनी नदार ठेवा जरा. ठेवतो जा. खरं लवकर ये सासू म्हणाली आणि मी बाहेर पडलो. शारूनी मी देऊळ माळाला लाव. देऊळ माळाला मोठंच्या मोठं पळास. त्या पळास जंगलात मोठं. आमच्या आधीच गौतरा दिनू नि गोऱ्याच्या 2 बायका पळसाला आल्याली. तिनी देवळा भोलत्यालं सगळं पळास येरगाटल्यालं. आम्ही दोघी तशाच पुढे जंगलात शिरलाव. करवंदाच्या जाळ्या आणि पळसानं सगळा जंगोल मातल्याला. करवंदाच्या जाळ्यासनी करवंद पिकून काळं किट्ट बाळसं आल्यालं. पळास बी बारक्या मोठ्या हिरव्या गार पाण्यांनी गजबाजल्यालं. बघूनच दुगी हरकून गेला हो. काळी करंद करवंद बघून माझा जीव तळमळाय लागला. बाबाची आठवण झाली. बारकी होतो तेव्हा धनगरीन करवंद तोरणं दारावर इका यायची. धनगरनीकडनं जुंदळ्यावर भातावर बाबा करवंद घेऊन द्यायचा. आम्ही भनी भावंड कोंबडा काय कोंबडी म्हणायचो आणि अर्ध करवंद चावायचो. आत पांढरं निघालं की कोंबडी आणि तांबडं निघालं की कोंबडा. कोंबडी सांगितली नि कोंबडा आला तर 2 करवंद वसूल करायची. सारं आटवाय लागलं आणि डोळं डबडबलं माझं. वहिनी कुठं हरवलीस ग शारू म्हणाली. नि मग भानावर आलो. कुठं नाही ग बाबाची आठवण झाली म्हणत डोळं पुसलं. शारू उंचा उंच नि अंगानं बी धिप्पाड. हुब्या आडव्या हाडा पेराची. खरं झाडावर टिक्कीला चढायची. पळसाची डिरी वळंबून तोडायची. पानं तोडायची झनपण केली. दोघींची पुती बुट्ट्या पानांनी भरली. पोरासनी खायापुरती करवंद घेतली. बुट्टीवरती पुती आडवी ठेवल्याली. शारूनं माझं वज्र माझ्या डोसक्यावर वावलं. खरं तिचं वज्र वावाय कोण नाही. शारू मगाची माणसं असतील म्हणून देऊळ माळ हिंडून आली. खरं कुठं चिटपाखरू बी नाही. दोघी बी पश्चितापात पडला हो. शारूनं इंगत केली. पोतं खाली काढून मोठ्या दगडावर बुट्टी नेऊन ठेवली. त्यावर आडवं पोतं ठेवलं. म्हणाली वहिनी
वरच्या अंगाला जाऊन एका हाताने जरासा लगलाव. मी वजं सांभाळीत वर गेलो, तोल सांभाळीत खाली वाकलो आणि एका हातानं बुट्टीला हात लावला. खालनं शारूनं खच्चून बुट्टी उचलली, तसं आल्हादी वजं शारूच्या डोसक्यावर आलं. वहिनी चल आता उशीर झालाय. वय भाई पोरं वाट बघाले असतील, दोघी बी वाटायला लागलाव. घरात आल्या आल्या गडबडनं झुणका भात केला, भाकरी केल्याच नाहीत. गोट्याच्या माळावर कवाचं मोडकं डालगं होतं, ते खाली काढलं. तिची हातातभर बिळं काढली, सानच्या खुरप्यानं बिळांच्या बारीक शिलका काढल्या, बुट्टीजवळ वडली. माझं इस्ताऱ्या लावाय हात हलाय लागलं. आणलेल्या करवंदांचा पोर आणि फडशा पाडला. संबा पोटभर करवंद खाऊन उठला आणि म्हणाला, आई तू लावतीस तशा मी बी लावतो इस्ताऱ्या, म्हणत माझ्या मांडीला बसला. नको लेका, तुला नाही यायचं, उगच पानं फाडून ठेवशील. त्यानं ऐकाय नाही, माझ्यातली शिलका पानं घेतली. मी लावत्याला पानं बघून आपण बी पानं टोचाय लागला. माझ्या चार इस्ताऱ्या वयस्तोवर तिची एक वयाची. जेवण वकोत कवा झाला कळलंच नाही. अक्काताई तिथंच कुडाला टेकून पेंगाय लागली. तिच्या अंगात देव आल्याला बघून मी हातातलं काम बाजूला ठेवलं. आकूला सप्पय जागी केली आणि दोघा पोरासनी झुणका भात वाढला. मी घासभर खाल्ला, पोरासनी हातरून घालून दिलं. पोरं निजलीत, दिवापुड्यात घेऊन परत कारखाना हातात घेतला. बुट्टी सप्पिवली आणि पोत्याला हात घातला. पोतं संपत यायला दिवा पेंगाय लागला, हात थांबिवलं. दोघा पोरासनी दोन्ही बाजूला घेऊन झोपलो. खरं अंधारात बी जंगलातली काळी करंद करवांद निदारावरची धनगरीन दिसते आली. कवा डोळा लागला कळलंच नाही. भगाटलं, पोरं आडवी तिडवी झोपली आली. गडबडीनं उठलो, पोरासनी उठिवलं, त्यासनी चहा पाणी दिलं आणि राती केलेल्या इस्तारीचं पाचुंद केलं. ते परड्याला नेऊन वाळत घातलं, त्यावर योग्योग धोंडा ठेवून घरात आलो. गडबडनं भात सांबार केलं, पोरासनी वाढलं. पोरानो घरातच खेळार येतो लगोलग, म्हणत बुट्टी घेतली आणि जंगलाच्या वाटेला लागलो. नद्र मोर करवंदाच्या पिकून वाकलेल्या जाळ्या दिसत्याल्या. बुट्टीभर करवंद गोळा कराय दिस लागला. हातासनी काट्याचं काकोरं निघाल्यालं. घामानं ते चुरचुराय लागलं. नरड्याला कोरड पडली आली. गुडगं मांड्या येऊन बुट्टी उचलून डोसक्यावर घेतली आणि वाटायला लागलो. घरात यायला दिस पार बुडाला. करवंदाची बुट्टी फडक्यानं जाम झाकून ठेवली. मालक घरात नसलं की बैलांची व्यवस्था मला नाहीतर श्यामाला करायला लागायची. परड्यातल्या फळीची वैरण श्यामा आणून गोट्याच्या माळ्यावर ठेवायचा. लगीन झाल्या ठावनं बैलांच्या साठनं मला बैल उठायच्या आधी उठायला लागायचं. बैल गोट्यात मुतल्याली मालकासनी खपायचं नाही. मालकाने लांब काठी चिंबून तिला मडकं बांधली आलं. बैल उठली आणि मुतायला लागली की मुतू मडक्यात धरायचं काम माझं. त्यासाठनं बैल उठायच्या आधी मी गोट्यात जाऊन बसायची. बुट्टीभर करवांद घरात होती. पिप्पळगावाला एक काय जायचं मनात घुळालतं. त्या दिवशी लवकर उठलो, बैलांचं मुतू धरून शान घाण आवरलं. गडबडनं भात सांबार केलं, पोरांसंगटच दोन घास खाल्लं. पोरासनी सासूजवळ ठेवली आणि बुट्टी डोक्यावर घेऊन मधल्या वाटेनं पिप्पळगावजवळ केलं. करवांद घ्या करवांद, असं धनगार निघत हाळी करीत गल्ली बोळ हिंडून भातावर जुंदळ्यावर पैशावर अशी करवांद इकली. दुपारला बुट्टी रिकामी झाली. पोरासनी आटाण्याचं चिरमुरं फुटाणं घेतलं आणि गाव गाठलं. पोरं वाटेकडं डोळे लावून कट्टीवर बसली आली. मी चौगल्याच्या कोपऱ्यावर दिसलो तशी आया आली आया आली म्हणत पळत पळत येऊन माझ्या पायासनी मिठी घातली. घरात आलो, चिरमोर फुटाण्याचं फडकं सोडून पोरांच्या पुढ्यात ठेवलं. कंबरचं पैसं उतरंडीच्या पैशात टाकलं. केवढं आहेत मोजलं बी नाहीत. जुंदळं भात तग दम्याला ठेवलं. 15 दिस पळसाचा आणि करवंदाचा सप्पाटा लावला. शारू एक दिस आड पानाला तेवढी यायची,
करवंदाला मी एकटी जायची. रास सारी इस्ताऱ्या लावायची आणि दिसभर पिप्पळगाव धामणं बामणं बेलवाडी नागनवाडी बारव अशी करवंदं एका हिंडायची. परक्या गावात गेलं की कोण कोण विचारायची, कोणच्या गावची धनकरीन बाई तू, उरफुटत जायचा. धनकरीन नव बाई मी, तुमच्यातलीच हाय, येळ प्रसंग आलाय म्हणून हिंडतो या. बायका एकमेकींच्या तोंडाकडं बघायच्या, कुणी पाणी प्यायला द्यायचं, कुणी दया माया येऊन अर्धी कोर भाकरीने चटणी द्यायचं. भाकरी घ्यायला हात पुढं केला की लाचाऱ्या गत वाटायचं, उरात कालवायचं आणि आपसूक डोळ्यातनं पाणी गळायचं. मालकांचं नाव जग जाहीर होतं, वळख सांगाया छाती व्हायची नाही. मी आमक्याची बायको म्हणून सांगावं तर माणसं मालकाला नावं ठेवायची. मालक घरात वाईट, खरं अख्ख्या गावाला आणि दुनियेला चांगलंच होतं. त्यांच्या अभरूपाई मी माझी वळख दडवून ठेवायची. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.